Hello student, this is the next part of drilling jig. This is a latch washer. आपण आतापर्यंत वेगवेगळे पार्ट्स पाहिले. आपण मागील व्हिडिओ मध्ये दिस इज अ बेस प्लेट, हाउ टू ड्रॉ बेस प्लेट हे बघितलं. नाव दिस इज अ स्ट्रीम, दिस इज अ बॉडी ऑफ ड्रिलिंग जिग, हे पण आपण बघितलं. दिस इज थर्ड पार्ट, दिस थर्ड पार्ट इज कॉल्ड अ जिग प्लेट, दिस इज ऑल्सो वी हैव सीन. Now this is the next part, latch washer. First we see the various dimensions of latch washer. What is the length of this latch washer? Yeah, latch washer ची complete length किती आहे ते आपण पाहू. Distance between this two center axes is 54. This distance is 54. Now from this center axis this radius is 40. Means from this center axis to up to this apex this radius is 40. And this radius is 28, means total length 40 plus 54 plus this 28, how much? 54 plus 40, means 94, 94 plus this 28, 94 plus this 28, 94 plus 28, 102, 112 and 122, so total length of this latch washer from left side to right side is 122. How 122? This 54, distance between this two axes, means this is a front view and this is a top view of latch washer. This is the three dimensional view of latch washer, and here we had drawn sectional view of latch washer. Okay, sectional view of latch washer. Distance between this two center line is 54. This radius of this semicircle is 40 and this radius of this semicircle is 28. Means 40 plus 54 म्हणजे हे 40 आणि हे 54 आणि हे 28. या तिघांची जर आपण इफ यू ऍड दिस ऑल थ्री दिस ऍडिशन इज 122. ओके, नाव दिस हाईट ऑफ दिस मीन्स दिस हाईट ऑफ दिस लॅच वॉशर इज 16. या लॅच वॉशरची हाईट 16 आहे. ओके, हिअर आतमध्ये इथे सर्कल दिलेला आहे. डायमीटर ऑफ दिस सर्कल हाऊ मच? डायमीटर ऑफ दिस सर्कल 5 इक्वल टू 17. या फ्रंट व्ह्यू मध्ये ही डायमीटर दाखवलेली आहे 5 इक्वल टू 17. मग फ्रंट व्ह्यू मध्ये हा आपल्याला सेक्शन मिळेल. ओके, नाव या इथे आतली रेडियस, या सेमी सर्कलची रेडियस 12 दिलेली आहे, म्हणजे याची डायमीटर आली 24. म्हणजे हा सेमी सर्कल 24 आहे. या सेंटर लाईन पासून इकडे 12, या सेंटर लाईन पासून इकडे 12. हा जो सर्कल आहे याची डायमीटर 5 इक्वल टू 17 आहे, म्हणजे इकडे 8.5, इकडे 8.5, याची हाईट आली 16. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आणि ह्या इथे 12 आल्यानंतर याचं प्रोजेक्शन आपल्याला वरती घ्यायचं आहे. या सेंटर लाईन पासून हे इकडे 40 आहे. ओके, इकडे हा आर्क मारायचा आहे. या ही जी सेंटर लाईन आहे याच्या अगोदर पर्यंत इथे तो क्लोज करायचा आहे. आणि हा सेमी सर्कल रेडियस इक्वल टू 40, रेडियस इक्वल टू 40 हा सेमी सर्कल इथपर्यंत ड्रॉ करून घ्यायचा आहे. आतला जो सर्कल आहे त्याची रेडियस आहे आर इक्वल टू 12, म्हणजे आर इक्वल टू 12 हा सेमी सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आणि या इथपर्यंत तो आर्क आपल्याला जॉईन करून टाकायचा आहे. डिस्टन्स बिटवीन टू सेंटर लाईन इज 54. नंतर रेडियस इक्वल टू 28, रेडियस इक्वल टू 28, या बाहेरच्या सेमी सर्कलची रेडियस 28 आहे. रेडियस इक्वल टू 28, बाहेरच्या या सेमी सर्कलची रेडियस 28 आहे. आतला तुमचा सेमी सर्कल 5 इक्वल टू 17 आहे. पुन्हा या इथे एक आर्क त्याने दिलेला आहे, रेडियस इक्वल टू 40. तर तुम्ही कंपास मध्ये डिस्टन्स 40 घेऊन या इथे हा सेमी सर्कल ड्रॉ करायचा आहे. आणि ही टेंजंट लाईन या इथे या सेमी सर्कल पासून एक लाईन घेऊन ती इथपर्यंत जॉईन करून घ्यायची आहे. इथे सेमी सर्कल तुमचा येईल रेडियस इक्वल टू 40. नंतर रेडियस इक्वल टू 16, हा आतमध्ये रेडियस इक्वल टू 16चा हा कर्व आहे, म्हणजे हा जो कर्व तुम्ही इथे जॉईन करता रेडियस इक्वल टू 16. म्हणजे लॅच वॉशर ड्रॉ करत असताना तुम्हाला रेडियस सगळ्यात महत्वाचे आहे. इथे रेडियस इक्वल टू 28 हा सेमी सर्कल आहे. नंतर रेडियस इक्वल टू 16 हा जो आर्क तुम्ही मारलेला आहे रेडियस इक्वल टू 16चा आहे. हा आतला जो आर्क आहे तो रेडियस इक्वल टू 40चा आहे. या सेंटर लाईन पासून हा जो आर्क आपण मारतो आहे तो रेडियस इक्वल टू 40 आहे. हा आतलं जे सेमी सर्कल आहे तो रेडियस इक्वल टू 12 आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही लॅच वॉशर ड्रॉ करायचा आहे. डायमेन्शन या डिस्टन्स बिटवीन दिस टू सेंटर लाईन इज 54. डिस्टन्स बिटवीन दिस टू सेंटर लाईन इज 54. इकडे 28 आणि या साईडला पुन्हा 40. ही टोटल लेंथ 122 आहे. ही हाईट 16 आहे. 122 बाय 16 म्हणजे फाय इक्वल टू 17. या आतल्या सेमी सर्कल रेडियस इक्वल टू 12 म्हणजे रेडियस 24 mm हे सेमी सर्कल आहे. हे रेडियस इक्वल टू 40 ही रेडियस आहे. आतलं रेडियस इक्वल टू 16. अशा पद्धतीने आपण लॅच वॉशर ड्रॉ करतो आहे. ही लॅच वॉशरची 3D फिगर आहे. हा लॅच वॉशरचा टॉप व्ह्यू आहे. हा लॅच वॉशरचा सेक्शनल व्ह्यू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कॉमेंट करा. थँक्यू.